नमस्कार मित्रांनो, मी प्राध्यापक डॉक्टर संतोष सूर्यवंशी परत एका डेली निफ्टी बँक निफ्टी चार्ट अनालिसिसच्या व्हिडिओमध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जर तुम्ही मार्केटला ऑब्झर्व केला असेल तर निफ्टी इंडेक्स जो आहे तो 18,165 जाऊन क्लोज झालाय. दुसऱ्या बाजूला बँक निफ्टी इंडेक्स 42,458 क्लोज झालाय. आणि दुसऱ्या बाजूला फिनान्शियल निफ्टी सर्व्हिसेसचा इंडेक्स जर बघितला तर तो 18,753 क्लोज झालाय. आणि मित्रांनो, ओव्हरऑल जर मार्केटला ऑब्झर्व केला असेल तुम्ही तर निफ्टी फिनान्शियल सर्व्हिसेस इंडेक्स मध्ये आउट परफॉर्मर आहे. त्याच्या पाठोपाठ निफ्टी इंडेक्स आणि त्याच्या पाठोपाठ बँक निफ्टी इंडेक्स आहे. मित्रांनो, एक गोष्ट या ठिकाणी खूप इम्पॉर्टंट आहे आणि जी नोंद घेण्यासारखी आहे, बँक निफ्टी इंडेक्स पाठीमागच्या दोन ट्रेडिंग सेशन पासून अंडर परफॉर्म्स आहे. दुसऱ्या बाजूला फिनान्शियल निफ्टी इंडेक्स आणि निफ्टी इंडेक्स मात्र काय होतोय, आउट परफॉर्म देताना दिसून येते. म्हणजे मित्रांनो, उद्या वीकली एक्सपायरी आहे आणि वीकली एक्सपायरीसाठी मित्रांनो मी तुम्हाला खरं सांगतोय या ठिकाणी एक स्पेशल ट्रेड जो आहे तो काय करतोय, डेफिनेटली बँक निफ्टी मध्ये तयार होतोय. कारण का निफ्टी मध्ये एक ड्यू जो आहे तो पेंडिंग आहे, हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. या ठिकाणी जर स्क्रीनवर तुम्ही चार्टवर बघत असाल तर निफ्टी इंडेक्स जो आहे तो डेली कॅन्डलवर काय झालाय, आज पहिल्यांदा मित्रांनो खूप दिवसानंतर म्हणजे कधी नंतर माहित आहे का, ऑलमोस्ट मित्रांनो मार्केट जे आहे ना डिसेंबर महिन्यात जो स्वतः डिसेंबरचा मिड पॉईंट साधारणतः जर बघितलं तर डिसेंबरची जी तारीख आहे, कोणती तारीख आहे डिसेंबरची, साधारणतः 1 डिसेंबर नंतर मित्रांनो, 1 डिसेंबर नंतर आज पहिल्यांदा मार्केटनं काय केलंय, सगळ्या मुव्हिंग एव्हरेजला रिगेन केलंय आणि त्याच्यावरती जाऊन निफ्टी इंडेक्सचं काय झालंय, क्लोजिंग दिलंय. म्हणजे मित्रांनो निफ्टी इंडेक्स 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज, 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आणि 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज ह्या सर्वच्या सर्व मुव्हिंग एव्हरेजच्या वरती काय झालं, या ठिकाणी निफ्टी इंडेक्स क्लोज झालाय. मित्रांनो आता माझ्या दृष्टीने जर बघायचं झालं तर या ठिकाणी मार्केटचं 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ना हे आता या ठिकाणी सपोर्टचं काम करणार आहे. आणि एक्झॅक्ट हे 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ते प्लेसड आहे 18,099 आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज प्लेसड आहे कुठं, 18,072. म्हणजे मित्रांनो मला उद्याच्या ट्रेडिंग सेशन मध्ये ट्रेडिंग करत असताना लोअर साईडला 18,072 ते 18,099 म्हणजेच 18,100 हा जो पॉइंट आहे मित्रांनो माझ्यासाठी उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी हा वन ऑफ द बेस्ट काय असणार आहे, बाय ऑन डीपचा पॉइंट जो आहे तो उद्या निफ्टीसाठी असणार आहे, उद्याच्या वीकली एक्सपायरीसाठी असणार आहे. हा खूप इम्पॉर्टंट एरिया जो आहे तो असणार आहे, पहिल्यांदा लक्षात घ्या. आणि उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मित्रांनो तुमचा विश्वास बसणार नाही या गोष्टीवर. उद्या मार्केटमध्ये हा जो मोमेंटम तयार झालाय ना पाठीमागच्या दोन ट्रेडिंग सेशन मधून, हा मोमेंटम मे बी उद्या एक्सटेंड होण्याची शक्यता आहे आणि हे एक्सटेन्शन मोमेंटम मधलं थोडं अग्रेसिव्ह असण्याची शक्यता त्या ठिकाणी टेक्निकली आणि ओवायच्या डेटानुसार नाकारता येत नाही. कारण का सांगतो ते मित्रांनो, कारण का आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये 18,000 या स्ट्राईक प्राईजला, त्याचबरोबर 18,100 या स्ट्राईक प्राईजला आणि त्याचबरोबर 17,900 या तिन्ही स्ट्राईक प्राईजमध्ये पुट रायटरचा जो कन्व्हिक्शन आहे, पुट रायटरचा जो कॉन्फिडन्स आहे तो आसमानावर अक्षरशः आहे. आणि दुसऱ्या बाजूला हायर साईडला मित्रांनो 18,200 असेल, 18,300 असेल या ठिकाणी मार्केटमध्ये कुठंही कॉल रायटर नाहीये, कॉल रायटर मार्केटमधून एक्झिट होण्यात आलाय. म्हणजे याचा अर्थ मित्रांनो उद्याची एक्सपायरी जी आहे ना बजेटच्या अगोदरची सगळ्यात महत्वाची एक्सपायरी असणार आहे. कारण का नेक्स्ट एक्सपायरीला परत टाइम जो आहे तो आपल्याकडे कमी असणार आहे, त्यामुळे उद्याची एक्सपायरी मित्रांनो जो मार्केटमध्ये मोमेंटम जनरेट झालाय प्री बजेट रॅलीच्या त्या दृष्टीनं खूप महत्वाचा आहे. मे बी मित्रांनो उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये ऑप्शन जे आहेत तर ते मल्टी बॅगर म्हणजे 10-20 रुपयाचं ऑप्शन 100-150 रुपयाला जाण्याची शक्यता खूप जास्त आहे. उद्या एवढं काय करा लक्षात घ्या, तो मोमेंटम उद्या जनरेट होणार आहे. आणि मित्रांनो ह्या मोमेंटम मध्ये जर तुम्हाला पार्टिसिपेट व्हायचं असेल तर मार्केट तुम्हाला जेवढं मित्रांनो 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज, 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आणि 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या जर दरम्यान मार्केट मिळत असेल तर मित्रांनो तो वन ऑफ द बेस्ट पॉइंट उद्याच्या ट्रेडिंग सेशनसाठी असेल, जो वीकली एक्सपायरीला जबरदस्त तुम्हाला काय करणार आहे, गेन करून देणार आहे. एवढं काय करा लक्षात घ्या. दुसऱ्या बाजूला मित्रांनो निफ्टीचा जर चार्ट बघितला डेली कॅन्डलवर तर निफ्टीच्या चार्टमध्ये मित्रांनो खूप इंटरेस्टिंग गोष्ट झाली. आज पण निफ्टी इंडेक्स परत एकदा 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेजच्या खाली ओपन झालाय. पण सगळ्यात महत्वाचं मित्रांनो आता सध्याला मार्केटसाठी 10 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज आणि 50 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज असेल किंवा दुसऱ्या बाजूला 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज असेल, त्यातल्या त्यात मित्रांनो 50 डे आणि 20 डे एक्सपोनेन्शियल मुव्हिंग एव्हरेज जे आहे ना ही दोन्हीच्या दोन्ही मुव्हिंग एव्हरेजेस सध्याला काय आहेत त्या ठिकाणी सेम आहेत. म्हणजे हा मार्केटसाठी काय असणार आहे ओवायच्या दृष्टीनं आणि त्याचबरोबर चार्टच्या दृष्टीनं एक स्ट्रॉंग सपोर्ट जो आहे तो काय बनतोय त्या ठिकाणी पॉइंट बनतोय. आणि ह्या सपोर्टवरून मार्केट जे आहे ते जबरदस्त टेक्निकल पुल बॅक देण्याची शक्यता नाकारता येत नाही. आणि त्यानंतर मित्रांनो मार्केटसाठी जो काय आता रेजिस्टन्स आहे समोर तो कुठं आहे तर साधारणतः 42,500 या ठिकाणी काय आहे
हा ओआयचा लास्ट रेजिस्टन्स आहे आणि मित्रांनो हा रेजिस्टन्स देखील मार्केटमध्ये जबरदस्त वीक करण्यात आलाय आणि ह्या रेजिस्टन्सच्या वरती मार्केट जसा ट्रॅव्हल करायला सुरू करेल तसं मित्रांनो मार्केटमध्ये एक शार्प अपसाईडला मोमेंटम तयार होईल आणि हा मोमेंटम मार्केटला जरूर मित्रांनो उद्या 43,000 वरती काय करेल घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल. कारण का आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटनं खूप प्रयत्न केलाय मित्रांनो 42,500 या कॉल रायटरला पाठीमागे ढकलायचा पण त्या ठिकाणी मार्केट सक्सेस झालं नाही. मल्टिपल टाइम मार्केटनं त्या ठिकाणी अटेम्प्ट केले पण मार्केट सक्सेस झालेलं नाही. पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. त्यामुळे आता मार्केट डेफिनेटली उद्या तर कमीत कमी हे करण्याची शक्यता आहे. का करण्याची शक्यता आहे कारण का मित्रांनो निफ्टी इंडेक्स जो आहे ना ऑलरेडी 10-day एक्सपोनेन्शियल मूव्हिंग एव्हरेज जो आहे ना ह्याच्यावरती खूप क्लोज झालंय डिसायसिव्हली क्लोजिंग दिलंय. पण दुसऱ्या बाजूला अजूनपर्यंत बँक निफ्टी इंडेक्सनं टेक्निकली त्या ठिकाणी क्लोजिंग दिलं नाही. आणि दुसऱ्या बाजूला तुम्ही जर फिन निफ्टीचा चार्ट जर बघितला ना डेली कॅन्डलवर तर मित्रांनो फिन निफ्टी इंडेक्स पण त्याच्या हायर साईडला आला. म्हणजे बँक निफ्टी इंडेक्स मध्ये एक अपसाइड स्विंग जे आहे ना ते ड्यू आहे. म्हणजे एक अनफिनिश्ड बिझनेस जर बाकी कुठं असेल मार्केटमध्ये तर तो फक्त आणि फक्त बँक निफ्टीमध्ये. त्यामुळे मित्रांनो उद्याच्या वीकली एक्सपायरीला 0-0 साठी जर सर्वात मोठा ऍक्शन जर मार्केटमध्ये कुठं होणार असेल तर मे बी तो पॉसिबल बँक निफ्टीमध्ये होऊ शकतो. आणि माझ्या दृष्टीनं माझ्या डेटानुसार ऑप्शनच्या डेटानुसार जर बघितलं तर हा मोमेंटम मला उद्या अपसाईडला येणं त्या ठिकाणी अपेक्षित आहे. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या. आणि दुसऱ्या बाजूला मित्रांनो तुम्ही जर बँक निफ्टीचा चार्ट जर काळजीपूर्वक बघितला तर बँक निफ्टी इंडेक्समध्ये देखील मित्रांनो आजच्या ट्रेडिंग सेशनमध्ये जे काय पुट रायटिंग झालं हे पुट रायटिंग कुठं झाले मार्केटमध्ये तर मित्रांनो 42,000 ते 42,400 या स्ट्राईक प्राइस पर्यंत जबरदस्त मार्केटमध्ये पुट रायटिंग होताना दिसून आलंय. आणि हायर साईडला मार्केटमध्ये रेजिस्टन्स नाहीये तो रेजिस्टन्स वीक आहे. पर्यंत काय करा लक्षात घ्या. त्यामुळे मार्केट हायर साईडला जाणार आहे. हायर साईडला जाण्याचा उद्या पण अटेम्प्ट करणार आहे. त्यामुळे वीकली एक्सपायरीसाठी आपल्याला 0-0 ट्रेड उद्या काय करायचा कुठल्याही परिस्थितीत मिस करायचा नाहीये. मित्रांनो तुम्ही जर अजूनपर्यंत माझ्या युट्यूब चॅनलवर नवीन असाल युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज पहिल्यांदा युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. मग मित्रांनो मला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये बँक निफ्टी इंडेक्समध्ये जर ट्रेड टाकायचा असेल तर हा ट्रेड माझा कुठं बनू शकतो कोणत्या लेवलला बनू शकतो आणि ऑप्शनमध्ये जर मोमेंटम जनरेट होणार असेल उद्या तर हा मोमेंटम नेमका कुठल्या पॉइंटवर बनू शकतो आणि त्याचा थ्रेशहोल्ड पॉइंट कुठं असू शकतो याची आपल्याला या ठिकाणी चर्चा करणं गरजेचं आहे. मित्रांनो या ठिकाणी मार्केटचं जर बिहेवियर बघितलं तर या ठिकाणी मार्केटचा हाय तयार झालाय. इकडे एक हाय तयार केलाय. इकडे एक मार्केटनं हाय तयार केलेला आहे. त्यानंतर इथं मल्टिपल टाइम मित्रांनो पाठीमागच्या 6 तासापासून मार्केट काय करतंय या ठिकाणी 3 कॅन्डलचा रेजिस्टन्स घेण्याचा प्रयत्न करते. आणि मित्रांनो मार्केट जे हायर साईडला आलंय हा जो पॉइंट आहे हा खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे. का खूप इम्पॉर्टंट पॉइंट आहे कारण का मित्रांनो 42,500 आणि 42,600 या दरम्यान एक सेलिंग पॉइंट जो आहे तो मार्केटमध्ये आहे आणि जो ऑप्शन सेलरनं काय केलाय या ठिकाणी तयार केलेला आहे. कुणी तयार केलाय ऑप्शन सेलरनं तयार केलाय आणि ते अग्रेसिव्ह ऑप्शन सेलर आहेत. पण मित्रांनो इंटरेस्टिंगली पाठीमागच्या ट्रेडिंग सेशनला आणि आजच्या ट्रेडिंग सेशनला पण मार्केटमध्ये काय झाले जे शॉर्ट पोझिशन होत्या मार्केटमध्ये त्या शॉर्ट पोझिशन बऱ्यापैकी काय करण्यात आलेत कव्हर करण्यात आलेत. आणि सगळ्यात इंटरेस्टिंगली मित्रांनो डाऊन साईडला मार्केटमध्ये जो आहे ना हा पुट सेलर आलाय. त्यामुळे माझा कॉन्फिडन्स आहे मित्रांनो उद्या मार्केट 42,500 क्रॉस केल्यानंतर 43,000 काय करेल जाण्याचा प्रयत्न करेल आणि त्यातच आपल्याला खऱ्या अर्थानं 0-0 खूप मोठी संधी जी आहे ती उद्या काय होऊ शकते त्या ठिकाणी मिळू शकते. त्यामुळे मित्रांनो मला उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये मार्केटवर बुलिश व्ह्यू ठेवत असताना एक लेवल जे आहे ते काय करायचे या ठिकाणी कन्सिडर करायचे आहे. ती लेवल कुठली असणार आहे मित्रांनो 42,575. काय सांगतोय मी 42,575 वरती जर मार्केट निघालं तर त्या ठिकाणी तुम्हाला बँक निफ्टीची जी स्पॉट प्राइस आहे या स्पॉट प्राइस वरती 42,460 हा काय करायचा आहे ESL ठेवायचा आहे आणि इकडे मार्केटवर बुलिश व्ह्यू ठेवायचा आहे. त्या कंडिशनला मित्रांनो जे तुम्हाला पहिलं टार्गेट उद्या मिळेल ते असेल मित्रांनो 42,780. हे टार्गेट नंबर 2 तुम्हाला येईल 43,000 पॉसिबल आणि 43,000 जर वरती मार्केट निघालं तर पॉसिबल 43,200 देखील काय होऊ शकतं बँक निफ्टी इंडेक्स मध्ये उद्याच्या ट्रेडिंग सेशनमध्ये तुम्हाला येताना दिसून येऊ शकतं. एक जबरदस्त अपसाईडला स्विंग जो आहे तो येणं अपेक्षित आहे. पहिल्यांदा लक्षात घ्या बँक निफ्टी इंडेक्स मध्ये एक अनफिनिश्ड बिझनेस जो आहे तो डीव आहे. मित्रांनो मला ह्या मार्केटवर बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल पुट ऑप्शनचा बाय करायचा असेल तर अशी संधी ह्या मार्केटमध्ये कुठं आहे का तुम्हाला तर मित्रांनो ती संधी जर तुम्हाला आयडेंटिफाय करायची असेल तर ती संधी फक्त आणि फक्त तुम्हाला 42,277 खाली आहे.
पण मित्रांनो 42,322 च्या वरती जोपर्यंत मार्केट आहे तोपर्यंत तुम्हाला बँक निफ्टी मध्ये उद्या फक्त आणि फक्त काय करायचं आहे, बायम डीपची स्ट्रॅटेजी आहे ती त्या ठिकाणी युज करायची आहे. त्याच्या बाहेर मार्केटमध्ये जाऊ नका आणि त्याच्या बाहेर तुम्ही विचार देखील करू नका उद्या. पण मार्केट जर इनकेस या ठिकाणी 42,277 च्या जर खाली निघालं तर 42,200 पहिलं टार्गेट कन्सिडर करा, त्यानंतर 42,000 हे पॉसिबल टार्गेट कन्सिडर करून चाला. 42,000 खाली जाईल न जाईल सांगणं हे अवघड आहे, कारण का मार्केटने एक स्ट्रॉंग बेस बिल्डिंग 42,000 केलेले आहे. त्यामुळे या ठिकाणी झिरो टू हिरोला संधी जी आहे ती बँक निफ्टी मध्ये खूप स्ट्रॉंग असणार आहे उद्या, एवढं काय करा लक्षात घ्या. त्यामुळे केअरफुली बँक निफ्टीवरती वॉच करायचं आहे आणि उद्या जे काय कॉल असतील मित्रांनो ते सगळेच्या सगळे मी बाजार बोल टेलिग्राम चॅनलवर जरूर तुमच्यासोबत काय करेल त्या ठिकाणी शेअर करेल. दुसऱ्या बाजूला मित्रांनो निफ्टी इंडेक्सचा जर विचार केला तर निफ्टीमध्ये देखील एक अपसाईडला मोमेंटम जनरेट होण्याचा प्रयत्न जबरदस्त सुरू आहे आणि हा मोमेंटम कंटिन्यू होण्याची मला अपेक्षा आहे. आणि हा मोमेंटम जर कंटिन्यू होणार असेल तर हा मोमेंटम मित्रांनो 18,231 वरून होईल. 18,251 हे पहिलं टार्गेट मिळेल, 18,292 हे दुसरं टार्गेट मिळेल, 18,322 जर वरती मार्केट निघालं तर 43 पॉईंट इझिली जाऊ शकतं. आणि ह्या मार्केटवर जर बेरिश व्ह्यू ठेवायचा असेल, पुट ऑप्शनचा जर विचार करायचा असेल तुम्हाला कुठं, तर मित्रांनो जोपर्यंत मार्केट 18,074 खाली जात नाहीये तोपर्यंत इकडे पुट ऑप्शनचा विचार करू नका. 18,040 हे पहिलं टार्गेट मिळेल, 18,000 हे पॉसिबल दुसरं टार्गेट मिळेल आणि 18,000 जर खाली मार्केट निघालं तर त्या ठिकाणी मार्केट मे बी 17,940 देखील काय करू शकतं, त्या ठिकाणी जाऊ शकतं. हे पहिल्यांदा काय करा लक्षात घ्या, त्या लेवलसाठी तुम्हाला उद्या काळजीपूर्वक ट्रेड करायचं आहे आणि त्यानुसार ट्रेड प्लॅन तयार करा. तुम्हाला डेफिनेटली मार्केट खूप मोठा रिवॉर्ड उद्या देण्याचा प्रयत्न करेल. धन्यवाद, थँक्यू.